हाती चैतन्याने भारून टाकणारा भगवा ध्वज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख असलेला दंड, डोक्यावर काळ्या रंगाची टोपी, मनाला आल्हाद देणारा शुभ्र रंगाचा सदरा, तपकिरी रंगाची फुल पॅन्ट आणि शिस्तीत चालणारं हे संचलन, अखंड भारतात अत्यंत शिस्तीत आणि नियमित होत असलेल्या संचलनात आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही तब्बल 5 दशकांच्या प्रतीक्षेनंतर सहभागी होता येणार आहे. खर तर 1962 युद्धानंतर देशात पसरलेलं नैराश्याचं वातावरण दूर करण्यासाठी पंडित नेहरूंनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रास्व संघाच्या स्वयंसेवकांना सहभागी करून घेतलं होतं. मात्र 1966 सरकारी कर्मचाऱ्यांवर संघाच्या कार्यक्रमात सहभागावर बंदी घालण्यात आली. 30 नोव्हेंबर 1966 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी बंदी घातली होती. डाव्या संघटनांच्या दबावाखाली इंदिरा गांधींनी बंदीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र आता रास्व संघात सहभागी होण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांवर 58 वर्षांपूर्वी घातलेली बंदी पंतप्रधान मोदींनी हटवली आहे. सरकारी यंत्रणेमध्ये आणि राजकारणामध्ये हा विषय सुरू झाला होता की संघावर आपण बंदी तर आणू शकत नाही. मग कमीत कमी संघाच्या स्वयंसेवक हा ह्याच्यात राहणार नाही किंवा कुठलाही सरकारी कर्मचारी संघात जाणार नाही अशा प्रकारचा, आणि म्हणून तो 1966 आदेश निघाला. 1962 डाक विभागात सेवेत असलेल्या नागपूरच्या चिंतामणी नेऊरगावकर आणि त्यांच्या 2 मित्रांचं संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी कोर्टात आव्हान दिल्यानंतर त्यांच्यावरचं निलंबन रद्द करण्यात आलं होतं. 62 उन्हाळ्यातली ही गोष्ट असावी, एकदम वडिलांची तार आली की मला नोकरीतनं सस्पेंड करण्यात आलंय. कारण एकच होतं की आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होते सरकारी कर्मचारी असतात. हो हो, म्हणजे कारण हेच होतं, दोघेही पोस्टात नोकरी करत होते आणि पोस्टात त्यांना सस्पेंड करण्यात आलं होतं. संघांनी ही केस लढली आणि अर्थात ऍडव्होकेट मुन्शी आणि ऍडव्होकेट सेनाड हे नागपूरचे 2 अधिवक्ते वडिलांच्या बाजूने म्हणजे संघाच्या बाजूने खरं कोर्टात उभे राहिले, केस जिंकली आणि माझ्या वडिलांना नोकरीत त्यांना घ्यावं लागलं सरकारला. खरं तर 1925 स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वतंत्र भारतात 3 वेळा बंदी घालण्यात आली होती. पहिली बंदी 1948 महात्मा गांधींच्या हत्येनंतरही बंदी घालण्यात आली. हल्लेखोर नथुराम गोडसे संघाचा जुना स्वयंसेवक असल्याचं कारण देण्यात आलं. संघामुळे देशाचं स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याचा आरोप झाला. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडून बंदीची घोषणा झाली. 1.5 वर्षानंतर ही बंदी मागे घेण्यात आली. दुसरी बंदी आली 1975 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली तेव्हा बंदी घातलेल्या संघटनांमध्ये संघाचंही नाव होतं. 75 ते 77 या काळात ही राजकीय स्वरूपाची बंदी होती. मग तिसरी बंदी 1992 आली. अयोध्येतील रामजन्मभूमीवरील बाबरीचा वादग्रस्त भाग पाडल्यानंतर ही बंदी आली. संघासोबत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जमात ए इस्लामी हिंद, सिमी या संस्थांवरही बंदी आली होती. 6 महिन्यांनी ही बंदी मागे घेण्यात आली होती. मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांनी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर घातलेली बंदी नरेंद्र मोदींनी उठवल्यावर राजकारण सुरू झालंय. आरएसएसच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या मनामध्ये ठासून द्वेष भरलेला आहे आणि कुठलंही कारण नसताना संघ द्वेषापोटी त्यांनी ती बंदी त्या ठिकाणी लादली होती. जनगण मन हे उद्याचं राष्ट्रगीत राहील की नाही, हे सदा वत्सलम हे राहील, हे आता आपल्याला काही सांगता येत नाही. नरेंद्र मोदीच्या सरकारने हे धोरण का रद्द केलं याचं उत्तर आज मला त्या ठिकाणी देता येणार नाही, पण देशासाठी देशाच्या हितासाठी हे बरोबर नाही एवढं या ठिकाणी म्हणता येईल. आरएसएसचे आमचे जरूर राजकीय मतभेद असतील, पण काही गोष्टींच्या बाबतीत आरएसएसनी जी क्लिअर लाईन घेतली आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात, चुकीच्या धोरणांच्या बाबतीत आणि संविधानाच्या बाबतीत त्यांनी जी ओपन लाईन घेतली आहे, म्हणजे इथे पार्लमेंटमध्ये राहुलजी बोलत होते आणि तुमच्या चॅनलवर मोहन भागवतजी बोलत होते, त्यांच्या भाषणामध्ये कंटेंटमध्ये प्रचंड समता होती, याचा अर्थ काहीतरी या सरकारचं चुकतंय ना. बिलकुल गलत है, क्योंकि आरएसएस का जो मेंबर का ओथ होता है पहले तो मराठी में था, बाद में उन्होंने उसको संस्कृत में किया, फिर थोड़ा अमेंडमेंट्स किए. वो ओथ आपको कहता है कि वो भारत की डाइवर्सिटी को, प्लुरलिज्म को नहीं मानते, वो तो हिंदू राष्ट्र के ऊपर कसम खाते हैं. जो हिंदू राष्ट्र के ऊपर कसम खाता वो तो इंडियन नेशनलिज्म के खिलाफ बात कर रहा है. मेरा मानना यह है कि जितने कल्चरल ऑर्गेनाइजेशंस है उनको परमिट नहीं करना चाहिए. गेल्या काही दिवसात भाजपच्या अनेक निर्णयांवर संघाने अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.
माणूस आधी सुपरमॅन, नंतर देव, त्यानंतर भगवान बनू इच्छितो, असं वक्तव्य मोहन भागवतांनी केलेलं. मोहन भागवतांच्या वक्तव्याचं रोख कुणाकडे आहे याबाबत चर्चा रंगल्या. अजित पवारांच्या सरकारमधील सहभागावर संघाच्या दोन्ही मुखपत्रांनी नाराजीचा शेरा मारला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा समजला जातोय. मात्र आता या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनाही लाखो स्वयंसेवकांच्या सुरात सूर मिसळत नमस्ते सदा वत्सले ही चैतन्यदायी प्रार्थना म्हणता येणार आहे. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.